नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये। कोरडवाहू आणि बागायतदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 10,000 रुपयाची मदत जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर फळबागांसाठी हेक्टरी 25,000 रुपये मिळणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। तर काय आहे ही सविस्तर बातमी ती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुमच्या भागामध्ये कोणकोणत्या पिकाचे आणि किती नुकसान झाले आहे याची माहिती कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चला तर मग ही सविस्तर बातमी पाहूयात। अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 10,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले। यातून 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टर 10,000 तर फळबागांसाठी 25,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। मुख्यमंत्री असे सुद्धा म्हणाले की जिरायत बागायती जमिनीसाठी 6,800 प्रति हेक्टर आणि फळबागांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे, त्यामुळे कोरडवाहू आणि बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। ही मदत 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे, म्हणजे 5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 20,000 रुपयांची मदत मिळेल। अतिवृष्टीमुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे फळबागांसाठी प्रति हेक्टरी 25,000 रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे। 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे। मृत व्यक्तींच्या वारसांना मयत पशुधनासाठी आणि घर झोपडपट्ट्यांसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कोरडवाहू आणि बागायतीसाठी सरकारने 10,000 रुपयाची तर फळबागांसाठी हेक्टरी 25,000 रुपयाची मदत सरकारकडून मिळणार आहे। खरे पाहता शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि त्यासाठी ही मदत म्हणजे तुटपुंजी ठरणार आहे, कारण शेतकऱ्यांना शेतामध्ये एखादे पीक घेण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मेहनत करावी लागते आणि त्याच्या तुलनेमध्ये ही रक्कम खूपच कमी आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारने आणखी वाढीव किती मदत शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे याबद्दलची माहितीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनी नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ एक लाईक करा आणि आपण पुन्हा भेटूयात लवकरच एका पुढील व्हिडिओबरोबर। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।